नमस्कार, मी अंजली पाटील, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण नॅचरल पद्धतीनं केस कसे काळे करायचे ते बघणार आहोत. पहिल्यांदा मी लोखंडाची कढई ठेवलेली आहे गॅसवर, गॅस लावून घेतलेला आहे. झिरो केमिकल असणार आहे ह्या प्रोसेसमध्ये. मी एक चमचा चहापूड टाकलेली आहे, आपण जी घरात रोज वापरतो ती चहापूड. ह्याच्यातच मी एक चमचा मेहंदी मसाला घालायला लागलेली आहे. आपण जो मेहंदीचा व्हिडिओ केला होता त्याच्यात जो मसाला दाखवला होता वेगळा वेगळा, तो सगळा मी एकत्र करून ठेवला आहे आणि त्याच्यातला एक चमचा मसाला घातला. मी थोडं पाणी घातलं मी त्याच्यात. आता ह्या पाण्याला आपण उकळी येऊपर्यंत वाट बघायची आहे. तर हा मेहंदी मसाला एका डोक्याला तुम्ही एकत्र जर केला तर एका डोक्याला दोन चमचे मेहंदी मसाला घालायचा. माझी अर्धी मेहंदी अगोदर भिजवलेली आहे घरी, म्हणून मी हे एकच चमचा घातलेला आहे. हा मसाला ऑप्शनल आहे. आता ही कढई तुम्हाला गंजलेली अशी वाटत असेल, पण ती घासून पण निघत नाही. मी फक्त ती मेहंदीलाच वापरते आणि ठेवून देते. ती अशी ठेवल्यामुळे ती खूप तसा कलर येतो तिला, दुसरं कशाला मी ती वापरत नाही. तर तो मेहंदी मसाला नसला तरी पण चालणार आहे. फक्त चहापूडच्या गरम पाण्यामध्ये मेहंदी भिजवली तरी चालणार आहे. आपल्याला फक्त मेहंदीचा लाल कलर हवा आहे, म्हणजे लाल असं हे. त्या व्हिडिओमध्ये कसं आपल्याला ब्राऊन कलर हवा होता, तसं ह्याच्यात ब्राऊनची काही गरज नाही. मेहंदीचा जो आपण नॅचरल कलर येतो तो आला तरी चालणार आहे. मी गॅस बंद केला होता आणि त्याच्यात थोडं पाणी घातलं मी, गार पाणी, कारण मला उकळलेल्या पाण्यात मेहंदी भिजवायची नव्हती. ते पाणी मला कोमट करून घ्यायचं होतं, म्हणून मी गार पाणी घातलं ह्याच्यात थोडं. आता आपण त्याच्यात मेहंदी भिजवत आहे. मसाला का घातला, कारण दोन तास मेहंदी आपण ठेवणारच आहे डोक्याला, तर डोक्याला पोषक द्रव्य पण मिळू देत ना, म्हणून मसाला घातला. नाहीतर ह्या प्रोसेसमध्ये मसाल्याची काय आवश्यकता असं पाहिजेच असं काही नाही. आता ही नॉर्मल मेहंदी घातलेली आहे, प्लेन. विकतची बाहेरची मसाला मिश्रित मेहंदी असते ती आणू नका तुम्ही, कारण आपल्या डोळ्याच्या पाठीमागं त्यांनी मेहंदीत काय काय घातलेलं असतं आपल्याला माहीत नसते. आपण इथं मसाला घातला तर चालतंय. आता ही प्लेन मेहंदी घेतलेली आहे मी, प्रवीणची प्लेन मेहंदी. कुठल्या पण कंपनीची तुम्ही मेहंदी घ्या, आणि जशी आपल्याला पेस्ट पाहिजे लावायला, जशी ज्या प्रमाणात पेस्ट पाहिजे त्या प्रमाणात आपण पेस्ट ही तयार करून घ्यायची. ओव्हरऑल काय, आपल्याला फक्त कोमट पाण्यात, चहापुडीच्या कोमट पाण्यात मेहंदी भिजवायची. आता हे 8 तास ठेवायचे मेहंदी भिजून. हे आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी मेहंदी लावायला घेतलेले. केस किती पांढरे झालेत बघा, मी दाखवायला लागलेले केस पांढरे झालेले. मी खूप दिवस डाय केलेलं नाही आहे, हा व्हिडिओ करायचा, तुम्हाला फरक कळायला पाहिजे म्हणून मी ते खूप पांढरे ठेवलेले आहेत केस. नाहीतर युजली मी एवढे पांढरे ठेवत नाही. भरपूर पांढरे झालेत बघा, कारण मी डाय लावते, सर्दीचा त्रास होतो म्हणून डाय लावते. थंडी वगैरे खूप असली तर डाय वापरते. तर तुम्ही डाय वापरू नका. मेहंदी लावायला जर सुरुवात करणार असाल तुम्ही, ग्रे हेअर आहेत म्हणून, तर हीच प्रोसेस जे अवलंब करा, डाय लावू नका. डायनं खूप केस खराब होतात तुमचे. 2 वेळा डाय लावला तरी 100% केस पांढरे होणार. माझे पण एवढे पांढरे नव्हते केस. आता ही मेहंदी आपण 8 तास भिजवलेली मी दुसऱ्या दिवशी सकाळी लावायला घेतलेली आहे. 8 तास मेहंदी भिजणं गरजेचं आहे. तुम्ही सकाळी जर मेहंदी भिजवला तर संध्याकाळी केला तरी प्रोसेस तरी चालणार आहे. रात्री भिजवला तर सकाळी करा. आपण मेहंदीच्या व्हिडिओमध्ये कसं मेहंदी लावलेली सेम तसंच मेहंदी लावते. पांढरे केस आहेत त्यांना मेहंदी लागणं गरजेचं आहे. तुम्ही सगळ्या केसांना मेहंदी लावला तरी चालणार आहे. टचअप करणार असला तर टचअप पण तुम्ही करू शकता. मी आज सगळ्या केसांना लावणार आहे. मी खूप दिवस लावलेली नाही आहे आणि थोडी हवा पण आता बरी आहे. पाऊस नाही आहे, आज ऊन पडले तर तेवढ्यात मी हे करून घ्यायला लागलेले. आता ही पूर्ण केसांना मी मेहंदी लावून झालेली आहे माझी. मी आता ह्याच्यावर कॅप घालणार. कॅप नसेल तर प्लॅस्टिकची कॅरी बॅग किंवा पॉलिथीन असं तुम्ही लावला तरी चालेल. व्यवस्थित कॅप घालून मेहंदीचे केस सगळे असे दाबून घ्या व्यवस्थित. आणि 2 तास हे आपण ठेवणार आहे. 2 तासानंतर आपण हेअर वॉश करायचं आहे. कॅप घालणं गरजेचं आहे, नाहीतर केस कोरडे झाले तर ते तुटतात खूप आणि कलर पण येत नाही. म्हणून केस ओलं राहणं गरजेचं आहे. हात पण किती छान कलर आला आहे बघा आत्ताचा मेहंदीला. आता ही हेअर वॉश केलं आहे मी 2 तासानंतर. तर असे ऑरेंज नाही झालेले, आपण मेहंदी मसाला घातल्यामुळे ते थोडं पुढे ऑरेंजच्या पण पुढं कलर आला आहे असा. सगळीकडं असं छान पुढं वगैरे सगळीकडं, वरती पण माझे भरपूर आहेत केस ग्रे कलर. तर ते जास्त रेड दिसायला लागलेले. तर आता हा नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी ही इंडिगो पावडर आहे.
तर ही उर्जिताजींची इंडिगो पावडर मी घेतलेली आहे. तर तुम्हाला जी तुमच्या लोकल मार्केटमध्ये जी पण कुठली सुट्टी मिळेल ती पण घेतला तर चालेल. मला माझ्या शेजारच्या दुकानात ही मिळाली म्हणून मी घेतले, नाहीतर एरवी मी सुट्टी पण बऱ्याच वेळा इंडिगो पावडर घेत असते. तर इंडिगो पावडर हे केमिकल नाही, ही नॅचरल आहे. एकदम निळीचं झाड असतं आपण, इंडिगोला निळीचं झाड असतं, 1-2 मीटर उंचीचं झुडूप असतं आणि त्याची पानं काढून, हे पाणी कोमट घेतलं आहे मी, जास्त गरम नाही आहे बघा, बोट बुडवून बघितलं मी, कोमट पाणी घ्यायचं आहे. तर हे निळीच्या झाडाची पानं काढतात, ती भिजत घालतात, ती उकळवून काईल वगैरे अशा मोठ्या मोठ्या काईलमध्ये ही प्रोसेस करतात. तुम्ही गुगलला जर सर्च केलं इंडिगो कशी तयार होते तर तुम्हाला भरपूर व्हिडिओ म्हणजे तिथं माहिती मिळेल सगळी. तर हे अजिबात केमिकल नाही, झाडापासून केलेली ही पावडर आहे इंडिगो. तर ह्याची जर तुम्हाला ॲलर्जी वगैरे टेस्ट करायची असेल, पहिल्यांदाच वापरणार असला तर केलेली बरी. कानाच्या पाठीमागं इंडिगो भिजवायची, एक टिपका देऊन ठेवायचा, एक तासभर ठेवा, तासानंतर ती काढा. तुम्हाला जर दिवसभर ऑब्झर्व करा, तुम्हाला जर तिथं रेड असा चट्टा पडलेला किंवा खाज आलेली असं वाटलं तर तुम्हाला ॲलर्जी आहे असं समजा आणि तुम्ही इंडिगो वापरू नका. तर आपल्याला ही लागेल तशी कमी जास्त प्रमाणात पेस्ट पाणी, पावडर पाणी असं करत भिजवायचे. तुम्ही अगोदर ठरवून घ्या तुम्हाला इंडिगो किती लावायचे डोक्याला. कधीकधी मी पूर्ण डोक्याला मेहंदी लावते आणि इंडिगो फक्त पुढं, मला जिथं रेड रेड नको आहे चेहऱ्याजवळ किंवा भांगात, तर तिथंच मी फक्त इंडिगो लावते. आणि पाठीमागं वगैरे रेड केस दिसले तर ते छान दिसतात, काय असं हे कलर केल्यासारखे वाटतात उलट. तर मला आज जास्त लाल झाले म्हणून मला जास्त लावायचे इंडिगो, म्हणून मी ही जवळजवळ सगळीच भिजवायला लागलेली आहे. तर आपण इंडिगो पण 2 तास ठेवणार आहे, मेहंदी पण 2 तास ठेवलेली. तर 2 तास हा स्टँडर्ड टाईम आहे, हा कधीच चुकणार नाही तुमची ही प्रोसेस 2 तासानं केली तर. पण मी कधी कधी 1.5 तास पण करते, मला सांगितलं ना सर्दीचा त्रास होता तेव्हा, आता मला नाही आहे पण जेव्हा होता तेव्हा मी 1.5 तास पण करून बघायची, तर माझ्या केसांना 1.5 तासाने पण कलर येत होता. तर तुम्ही तसं करून बघायला हरकत नाही, प्रत्येकाच्या केसाचे पोत वेगळा असतो. आपण बेबी हेअर्स म्हणतो त्यांना लवकर कलर येतो, जाड केस असतात किंवा खूपच हे असतात त्यांना थोडासा कलर येत नाही. तर 2 तास हा स्टँडर्ड टाईम आहे, तुम्ही आपल्या आपल्या ह्याच्याप्रमाणे चेक करत राहा तुमच्या केसांना कसा कलर येईल ते. तर मेहंदी कशी आपण 8 तास भिजवलेली, तर इंडिगो आपल्याला 8 तास भिजवायची नाही, कोमट पाण्यात भिजवायची आणि 5 मिनटं ठेवायची. ती पण 5 मिनटं आपण पुढं तयारी करतो ना लावायची, सगळं ॲप्रन घालून येते तेवढ्यात ते होतात. म्हणजे मेहंदी इंडिगो भिजवायची आणि लगेचच केसांना लावायचे, ती व्यवस्थित लावण्या इतपत पेस्ट होईपर्यंत पाणी घाला तुम्ही. पहिल्या दिवशी आपण मेहंदी लावली, मेहंदी भिजवली, दुसऱ्या दिवशी ती लावली, हेअर वॉश केला, आता हा तसा 3रा दिवस आहे मेहंदी भिजवल्यापासून. तरी आता मेहंदी इंडिगो आपण लावणार आहे सगळ्या केसांना. पूर्ण नॅचरल प्रोसेस आहे, कुठंही याच्यात केमिकल आपण घातलेलं नाही आहे, कुठंही केमिकल नाही, एकदम बिनधास्त तुम्ही हे करा. मी तर तुम्हाला सांगेन की डाय लावायला सुरुवात करू नका लवकर, हे जेव्हा तुम्हाला कधी डाय लावायचं असेल तेव्हा हेच करा तुम्ही. हे 15 दिवसातून महिन्यातून जसे तुमचे केसांची ग्रोथ असेल, जसं डायचा हे इफेक्ट होतो तसाच ह्याचा पण इफेक्ट असतो. इंडिगो लवकर जाते किंवा शॅम्पू केला की जाते असं अजिबात नाही आहे. आपली जी हेअर ग्रोथ असते ती पांढरी येत असते, हे डायप्रमाणेच डायला जसं आहे तसंच ह्याचं पण राहते. त्यामुळे तुम्ही 15 दिवस, 3 आठवडे, महिना जशी गरज लागेल तुम्हाला तसं तुम्ही हे लावू शकता. हे किती पण वेळा लावलं तरी त्याचा काय साईड इफेक्ट किंवा काय असं काही नाही आहे. आता हे आपण इंडिगो लावायला घेतलेले, जशी मेहंदी लावली तशीच आपण इंडिगो लावत आहे, रूट्सना लावून घेत आहे. जिकडं लाल केस झालेत त्याच्यावर हे लागणं गरजेचं आहे, आणि तुम्हाला जिथं लाल केस नको आहेत तिथं तुम्ही इंडिगो लावायचे. मला आता हे पूर्णच केसांना मी पाठीमागं पुढं रूट्सना लावून घेणार आहे, माझे जे लांब केस आहेत त्याच्यावर मी लावणार नाही आहे. आणि हे पण 2 तास ठेवणार आहे, 2 तासानं हेअर वॉश घेणार आहे मी. तुमच्या ज्या काही ह्याच्याशिवाय जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. मैत्रिणीनो, माझा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, भरपूर नातेवाईकांनी तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्ह्यूज भरपूर असतात आणि सबस्क्रायबर कमी असतात असं नको.
माझे पुढं पण अजून आपले भरपूर इंटरेस्टिंग असे व्हिडिओ असणार आहेत. सबस्क्राईब केला की तुम्हाला व्हिडिओ येत राहणार आणि दिसत राहणार. आणि मला पण जास्त नवीन व्हिडिओ करायला हुरूप येतो. मग आता आपण ह्याच्यावर कॅप घालून घ्या लागलेलं आहे. कॅप व्यवस्थित घालायची आणि व्यवस्थित केस सगळे दाबून घ्यायचे सगळे. आणि 2 तासानंतर आपण हेअर वॉश करणार आहे. आता 2 तास झाल्यानंतर मी हे हेअर वॉश केलेलं आहे. मला पण माहीत नाही अजून केस किती काळे झालेत. मी बाथरूममध्येच हे सगळं बांधून घेत हे केलेलं. हे मी तुमच्यासमोर आता काढायला लागलेले आहे. भरपूर केस काळे झालेले आहेत. नेहमी मी अशी सुट्टी पावडर आणते ना, त्याच्यापेक्षा हे उर्जिताजींच्या ह्यांनी जास्त काळे केस झालेले आहेत. एकदम स्काल्प पण काळा झाला आहे. खूप छान वाटतं आहे आपल्याला नॅचरल एवढे केसांचे काळेपणा बघून, कारण आपल्याला कुणालाही केमिकल नको असते. एकदम मस्त असं झालेत सगळे केस एकसारखे. पुढं पण बारीक बारीक असतात ते एरवी युजली डायमध्ये होत नाही, तर ह्याच्यात झालेत ते सुद्धा. तर ह्याच्यानंतर आपल्याला हेअर ऑइलिंग, म्हणजे जेव्हा नेक्स्ट आपला हेअर वॉश आहे तेव्हा हेअर ऑइलिंग करणं गरजेचं आहे. कारण इंडिगो आणि मेहंदीमुळं थोडंसं तुम्हाला ड्राय वाटतील, कुणाला वाटतील कुणाला नाही वाटत, खूप ड्राय होत नाहीत. माझे ड्राय केस असून सुद्धा मला वाटत नाही. तर हेअर ऑइलिंग करून हेअर हेड वॉश करा.